आज आम्हाला शिवकॉलनी सेवाभावी संस्थेचे साई महिला मंडळ सकाळ वृत्तसमूहातर्फे सातपूर ऑफिसला आमंत्रित केलं होतं. शिवकॉलनी सेवाभावी संस्था ही 15 वर्षांपूर्वी सौ माई बुचके यांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झाली. संस्थेचे वेगवेगळ्या 20 शाखा आहेत, जसे की साई महिला मंडळ, हास्ययोग मंडळ, भजनी मंडळ, योगा वर्ग, ज्योतिष वर्ग, मंगळागौर, ज्येष्ठ महिला, लेझिम वगैरे. आज महिला मंडळाच्या 450 अधिक महिला सभासद आहेत. सौ माईंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी मंडळ वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. आपले सण, राष्ट्रीय सण मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरे होतात. कोणताही जाती धर्मभेद पाळला जात नाही. हळदी कुंकू समारंभात सर्वांना सारखाच मान दिला जातो, तर रक्षाबंधन सणाला महिला एकमेकींना राखी बांधून रक्षणाची जबाबदारी घेतात. इथे कोणीही गरीब किंवा श्रीमंत नसते, सर्व कामे सर्वजणी आनंदात करतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडा वंदन सोबत समूह गीतं सादर केली जातात. संस्थेला हॉल बांधून मिळाल्यावर आजूबाजूला विविध झाडे लावण्यात आली. आता देखील कुणाचा वाढदिवस असला की नवीन झाडे लावतो. या व्यतिरिक्त वृद्धाश्रम, मुकबधीर मुलांची शाळा इथे भेट देऊन कार्यक्रम करतो. वर्षातून एकदा सहल काढली जाते, ज्यातून मैत्रीचं नातं अधिक घट्ट होतं. एक दिवस साधारण 4 तासांचे सांस्कृतिक कार्यक्रम करतो, ज्यात एक वाचू बाई, दोन पुस्तक वाचू, दोन पुस्तक वाचू बाई, तीन पुस्तक वाचू, तीन पुस्तक वाचू बाई, चार पुस्तक वाचू, चार पुस्तक वाचू बाई, शिक्षण देऊ सावित्रीच्या लेखी आम्ही स्त्री, शिक्षण देऊ पुस्तकातील ज्ञान आम्ही इतरांना देऊ, पुस्तकातील ज्ञान आम्ही इतरांना देऊ, सांगू सावित्रीच्या लेखी आम्ही सक्षाऊ, खिडकीत होता भीबा अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होता भीबा, भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा शिव. सभासद महिला मोठ्या उत्साहानं भाग घेतात. संस्थेच्या साई सरगम ऑर्केस्ट्रा आहे, त्याचा एक दिवस कार्यक्रम असतो. या सर्व कार्यक्रमाला कार्यकारिणीसोबत इतर महिला मदत करतात. आज श्री विजयकुमार इंगळे विजयांगण सकाळ ऑफिसतर्फे आम्हाला बोलावले. 200 महिलांनी भोंडला, गरबा, भजन अशा विविध प्रकारे नवरात्री जागवली. सकाळ ऑफिसतर्फे संस्था पिका सौ माई बुचके आणि कार्यकारिणी सदस्य स्वाती निकम, नीला कमते, राधा बुचके, मंगल भामरे, पूनम पाटील, रत्ना जगताप, सुमेधा जपे, सुनीता कदम, कीर्ती टाकसाळे आदी महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विशेष कलाकार म्हणून ज्योती पवार आणि रुपाली बेंडाळे, स्वरा रणाळकर यांचा, तर ज्येष्ठ नागरिक म्हणून मीना नाईक आणि नलिनी बेंडाळे यांचा सत्कार केला. लकी ड्रॉमध्ये 30 ते 35 महिलांना बक्षिसं मिळाली. अशा रीतीनं आजचा दिवस साई महिलांचा दिवस आनंदात गेला. साई महिला मंडळात नोंदणी करायची असल्यास सौ माई बुचके मोबाईल नंबर 77-09-15-44-91 यांच्याशी संपर्क साधावा. नमस्कार, जय श्रीराम. शिवकॉलनी सेवाभावी संस्थेची संस्थापिका मी माई बुचके आज तुम्हाला सांगू इच्छिते की आज हा नवरात्रमालेतील चौथा नवरात्र पुष्प आम्ही सकाळ ऑफिसमध्ये गुंफत आहोत. आज आम्हाला सकाळ ऑफिसकडून जय शंकर विजयांगण विजय इंगळे यांच्याकडून खास भोंडला आणि गरबा यासाठी इथे आमंत्रण आलेलं आहे. आम्ही जवळजवळ 200 ते 300 महिला या ठिकाणी आलेलो आहे आणि 12 वाजता आलेलो आहे आणि आमचे खेळ एकसारखे या ठिकाणी सुरू आहेत. ही संस्था शिवकॉलनी सेवाभावी संस्था, या संस्थेच्या 20 शाखा आहेत आणि 20 शाखेतून आमचं कार्य सुरू होतो. जवळजवळ 500 नोंदणी केलेल्या महिला आमच्या संस्थेत कार्यरत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही 20 शाखा असल्याप्रमाणे प्रत्येक संस्थेचे कार्यकारिणी मंडळ, आमच्या संस्थेचं कार्यकारिणी मंडळात जवळजवळ 15 सदस्य काम पाहतात आणि हे कार्यकारी मंडळाचे सदस्य माझी एक अनमोल रत्न आहेत. ते सर्व काम पाहतात आणि आमचे याप्रमाणे हे 18 वर्ष अतिशय यशस्वीरित्या पार पडत आहे. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. मी राधा बुचके, साई महिला मंडळ कार्यकारिणी कार्यभाग असते. आजच्या या दिवशी महिला इथे आलेल्या 200 ते 300 आणि याचं श्रेय आता विजय इंगळेजींना, सकाळकडनं त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. आज बोंडला विविध आणि खूप मज्जा करते लेडी इथे आणि आमच्या महिला मंडळात पूर्ण वर्षभर एकही महिना असा रिकामा जात नाही की आमची ट्रीपपासून तर आमचं स्नेहसंमेलन होत असतं, स्पोर्ट्स डे होत असतो. मी एक कार्यकारिणी म्हणून आज माई बुचके यांचा खूप
आभार प्रदर्शन करते की त्यांच्यामुळे आज महिलांना सगळं स्टेज उपलब्ध झालं आहे आणि सगळ्या महिला अशा विविध रूपाने आनंद घेत असतात. पुन्हा एकदा सकाळ आणि विजय इंजिनचं आभार. आमचं हे मंडळ नेहमीच इतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेत असतात, जसं की मंगळागौर आहे, हास्य क्लब आहे, भोंडला, यामध्ये दरवर्षी सहभाग घेतात आणि नंबरसुद्धा येतो आणि आम्ही नेहमी या सगळ्या याच्यामध्ये कार्यरत असतो. माईंडमुळे आम्ही हे सगळं करू शकतो आणि आज आम्हाला सकाळ पेपर इथे विजय इंगळे यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि तिथेही आमचा खूप सक्रिय सहभाग आहे आणि भरपूर महिला आमच्या इथे आलेल्या आहेत. आम्हाला खूप आवडतं इतर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला. आम्ही भरपूर स्पर्धांमध्ये दरवर्षी सहभाग घेत असतो. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.